सकरदरा पुलिस स्टेशन की हद में 307 का मामला सामने आया है। आरोपी आकाश चौहान ने ड्यूटी पर तैनात पुलिस कर्मचारी अमोल चिन्नमवार को अपने चार पहिया वाहन पर 200 मीटर तक घसीट ले गया। इस मामले में सकरदरा पुलिस ने आरोपी के खिलाफ 307 का मामला दर्ज किया है। सकरदरा पुलिस स्टेशन की हद में जान से मारने की कोशिश का मामला सामने आया है। आरोपी आकाश चौहान ने ड्यूटी पर तैनात पुलिस कर्मचारी अमोल चिन्नमवार को अपने चार पहिया वाहन पर 200 मीटर तक घसीट कर ले गया। इस मामले में सकरदरा पुलिस ने आरोपी के खिलाफ 307 का मामला दर्ज किया है। अपने नौकरी पर तैनात ट्रैफिक पुलिस कर्मचारी अमोल चिन्नमवार को आरोपी आकाश चौहान ने कार की बोनेट पर घसीटते हुए ले गया। इस घटना में अमोल के पैर को भी चोट लगी। मिली जानकारी के अनुसार आरोपी आकाश चौहान मौका का आरोपी है, जो शनिवार की शाम करीब 5 बजे अपनी महिला मित्र को गाड़ी में बिठाकर ले जा रहा था। इस दौरान अमोल ने गाड़ी को सकरदरा चौक में हाथ दिखाया तो आरोपी आकाश ने गाड़ी रोकना तो छोड़ो, गाड़ी की और स्पीड बढ़ा दी। तभी अमोल ने गाड़ी रोकने के उद्देश्य से गाड़ी पर लपका तो आकाश ने गाड़ी को करीब 200 मीटर तक दौड़ाया। जब लोग जमा हुए तो आकाश ने गाड़ी रोक ली, तब जाकर अमोल की जान बच पाई। इस मामले में सकरदरा पुलिस ने अटेम्प्ट टू मर्डर का मामला दर्ज किया है। पुलिस ने बताया कि आरोपी के साथ उनकी महिला मित्र भी थी, अगर वह भी इस मामले में दोषी पाई जाती है तो उन पर भी मामला दर्ज किया जाएगा। कल सकरदरा चौक येथे सुमारे 5:15 ते 5:30 दरमियान ट्रैफिक डिविजन के SC अमोल या ठिकाणी ट्रैफिक कंट्रोल साठी सकरदरा चौकातल्या पॉइंट वरती असताना त्यांना एक काळ्या रंगाची विंटो गाड़ी समोरून येताना दिसली। त्यांनी ती काळी काच असल्यामुळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळेस गाडीच्या चालकाने थोड़ी गाड़ी स्लो केली म्हणून ती समोर गेली असता अचानक गाड़ी रेस करून त्यांना उडवून पळून जाण्याचा यात असताना त्यांना उडवलं, ठोकर मारली, त्यावेळेस ते बॉनेटवर पडले आणि बॉनेटवरती असताना गाडी चालवत तो चालकाने सुमारे 150 मीटर पुढे गाडी नेल्यानंतर पुढे त्याला चालक तो जाऊ शकला नाही पळून पुढे। त्यानंतर पब्लिकच्या मदतीने त्या ठिकाणी त्याला ती गाडी थांबवण्यात आली आणि पब्लिकच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्या दरम्यान सकरदरा पोलीस स्टाफ अधिकाऱ्यांनी स्टाफ पोहोचले आणि त्यांना स्टाफच्या मार्फतीने ताब्यात घेण्यात आलं आणि हवालदारांना सरकारी कामात अडथळा आणला, तसेच त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपण पुढचा तपास करत आहोत। यामध्ये एकूण गाडीमध्ये अजून एक महिला होती, काय नाम होता आणि ती यामध्ये एकूण किती आरोपी केले आहे आणि अटक आरोपीचा काही पासबुक रेकॉर्ड आहे? यामध्ये जो चालक गाडी चालवत होता तो आकाश चव्हाण म्हणून आहे, त्याच्यावरती या अगोदर एक गुन्हा दाखल आहे आणि तो त्या गुन्ह्यात सध्या जामिनावर आहे। त्याच्याबरोबर त्याची एक महिला गर्लफ्रेंड बरोबर होती असं तो गर्लफ्रेंड होती असं तो सांगतोय, तर त्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत गुन्ह्याचा आणि जर तिचाही रोल निष्पन्न झाला तर आपण तिलाही त्या गुन्ह्यात अटक करत आहोत। घटना की जगह से 200 मीटर तक पुलिस कर्मचारी घसीटते हुए गए। इस पुलिस कर्मचारी का हाथ अगर छूट जाता तो बड़ी अनहोनी हो सकती थी। ऐसी घटनाओं में पुलिस ने सख्त से सख्त कार्रवाई करना चाहिए। ट्रॉफिक पोलीस कॉन्स्टेबल हे अमोल चिन्नमवार हे काल रविवारी आपले कर्तव्यावर असताना सकरदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकरदरा चौकामध्ये काल अचानक त्यांच्यासमोर त्यांनी एक गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आरोपी आकाश चव्हाण याने त्यांना गाडी न थांबवता त्यांच्या अंगावर गाडी नेली। यावर त्यांच्या बोनेटवर त्यांना घेऊन आकाशने 200 मीटरपर्यंत जी आहे गाडी त्यांना फरफटत नेलं। या प्रकरणामध्ये सकरदरा पोलीस यांनी गुन्हा दाखल करून आरोपी आकाश चव्हाण याला अटक करून त्याच्यासह सह आरोपी जी होती महिला प्रियसी आकाशची तिलासुद्धा अटक केली आहे। यामध्ये पोलिसांनी आरोपीवर 307 गुन्हा दाखल करून जे आहे त्यांना ताब्यात घेऊन मेडिकलला पाठवलं आहे आणि पुढील तपास जे आहे सकरदरा पोलीस करत आहे। कॅमेरा पर्सन दिनेश सह, मी प्रकाश शुंकलार, 24 तास, नागपूर।